नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यूजीसी नीट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी, त्यामध्ये आपला घटक 2 हे चालू आहे. त्यामध्ये आपण अभिरुची संकल्पना घेतली आणि त्यातच आज आपण वाङ्मयीन संस्कृतीतील संघर्ष बघणार आहोत. आज हे आपलं व्याख्यान 11वं आहे आणि त्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना की यूजीसी नीट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी मध्ये 20 मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहे, व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे, तसेच सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एमसीक्यू सुद्धा तुमच्याकडून सराव करून घेण्यात येणार आहे. तसेच PYQ PDF म्हणजेच मागील वर्षाचे पेपर सुद्धा सोडवून घेण्यात येणार आहे. सोबतच पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. नव्याने 10 विद्यार्थी सुरुवातीला जे 10 विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांना 20% सूट देण्यात येणार आहे. प्रवेश फी फक्त 6,999 आहे आणि त्यात पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमाचा समावेश आहे. हा क्रॅश कोर्स तुम्हाला नेट या परीक्षा पास होण्याकरता अतिशय उपयुक्त आहे. लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळू शकता. चला तर आज आता आपण पुढच्या लेक्चरला सुरू करूया. पाच मिनिट वाट बघू, आले की मग सुरुवात करून टाकू आपण. काल आपण वाङ्मयीन संघर्ष बघितलं होतं, त्याचं वाङ्मयीन संघर्षाचं थोडस स्वरूप बघितलं होतं. आता त्यातले काही अजून काही स्वरूप आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. समाजाच्या एखाद्या समूह घटकाचे वास्तव हे दुसऱ्या एखाद्या समूह घटकाला कल्पित वाटावे इतके वेगळे असते, कारण त्या त्या समाजात वावरणाऱ्या व्यक्तीलाच त्याच्या समाजाचा तळठाव माहित असतो. त्यामुळे एका समूह घटकाच्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या अनुभवाबद्दल दुसऱ्या एखाद्या समूह घटकातील व्यक्तीने बोलणे किंवा त्याचे आयुष्य रेखाटणे हे पूर्णतः न्यायप्रदान होईलच असे नाही. त्यामुळे ही बाब वाङ्मयीन संस्कृतीलाही लागू पडते. यामुळेच मराठी साहित्य संस्कृतीमध्ये काही मूलभूत व तत्वाधारित संघर्ष निर्माण झालेले दिसतात. प्राचीन अर्वाचीन आधुनिक उत्तर आधुनिक अशा काळात वेगवेगळ्या टप्प्यावर वाङ्मयीन संस्कृती संघर्ष झाले आहेत. यातील काही ठळक संघर्षाचे स्वरूप आपल्याला इथे पाहता येईल. मागे आपण बघितलं होतं की ग्रामीण आणि नागरी याची संस्कृती ही वेगवेगळी असते, है ना, आणि त्याच्या वातावरणानुसार दोघांच्या वेशभूषेमध्ये राहणीमध्ये बोलण्यामध्ये भाषेमध्ये आपल्याला फरक जाणवत असतो. आता याच्यामध्ये काही संघर्ष आपल्याला आढळतो. त्यातला पहिला आहे की कलेसाठी कला, म्हणजे त्याचं स्वरूप आपण बघतोय की कलेसाठी कला ही जीवनासाठी कला. तर नासिब फडके आणि मिस खांडेकर यांच्यामध्ये कलेसाठी कला की जगण्यासाठी कला हा साहित्य क्षेत्रातील वाद सर्वज्ञात. नासिब फडके नेहमी म्हणतात की कलेसाठी कला आणि मिस खांडेकर म्हणतात की जीवनासाठी कला. या दोघांमध्ये थोडासा वाद झालेला होता. म्हणजे साहित्य निर्मिती ही केवळ मनोरंजन म्हणून असावी तर साहित्यकृती कशी निर्माण करायची याचे धडे गिरवून ठराविक तंत्राने तिची बांधणी करता आली पाहिजे.
अशी विचारधारा कलेसाठीच कलेची होती, म्हणजेच नासिक फडके यांची होती. तर मानवी जगण्याचे सार साहित्यातून घ्यावे आणि जीवनाची पडझड रेखाटूनही नव्या उर्मी साहित्यातून मिळाल्या पाहिजे असे तत्व जगण्यासाठी कलेचे होते. या दोन्ही संकल्पनाच्या मूळ तत्वामध्ये कमालीचा भेद दिसतो. म्हणजेच साहित्य हे ठराविक साच्यामधून निर्माण झाले पाहिजे असे कलावाद्यांचे मत होते. उदाहरणार्थ कथा किंवा कादंबरी सारख्या प्रकारात उत्कंठा वाढविणारी सुरुवात, कथानकाला कलाटणी देणारा व रोमांचकारी घटनांनी भरलेला मध्य आणि कथा सुफळ संपूर्ण करणारा शेवट असला पाहिजे अशी रचना कलेसाठी कलेला पाठिंबा देणाऱ्या साहित्यकारांची होती. तर साहित्य हे कुठल्याही पोकळीत निर्माण होत नाही, तर ते समाजातील विविध घडामोडीतूनच निपजत असते, म्हणजे तिथूनच जात असत असं काहींचं मत आहे. तर समाज जीवनाचे प्रतिबिंबच त्यामध्ये पडलेले असते, त्यामुळे मानवी जीवनासाठी कला जोपासली पाहिजे असे मत दुसऱ्या गटाचे होते. आता दुसरं आहे स्वरूप की आधुनिक व उत्तर आधुनिक कालखंडातील समीक्षात्मक नव सिद्धांताचे प्राचीन व अर्वाचीन साहित्याचा नव विचार मांडावा हेही काही लोकांना मान्य नाही. तर विशेषतः संत साहित्य किंवा पेशवेकालीन साहित्याच्या बाबतीत हा वाद निर्माण होताना दिसतो. संतांची वचने तत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने येतात. ही वचने देव आणि भक्ती यांच्या तत्वावर आधारित भक्तीचा प्रचार करून लोकांना वाम मार्गावरून दूर ठेवणारी होती. त्यासाठी संतांची साहित्य संपदा देवाचा महिमा वर्णिलेली काहीशी कल्पनेच्या आधाराने लिहिलेली साहित्य संपदा होती. उदाहरणार्थ प्राचीन काळातील रामायण, महाभारत इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान आधारित नवसमाज निर्मितीनंतर अशा साहित्याची समीक्षा वेगवेगळ्या अंगाने होऊ लागली. अशा साहित्याच्या वापरकर्त्या कुठला तरी माईक म्यूट करशील. सॉरी, प्राचीन काळातील रामायण, महाभारत इत्यादी आधुनिक व तंत्रज्ञान आधारित नवसमाज निर्मितीनंतर अशा साहित्याची समीक्षा वेगवेगळ्या अंगाने होऊ लागली. अशा साहित्याच्या पुरस्कर्त्या लोकांना व साहित्यकारांना हे मान्य नव्हते. तर रामायण व महाभारत यासारख्या वाङ्मय कृतीचे विवेचन हे त्यातील घटना, व्यक्ती व त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या आदर्श तत्वाचा भेद चित्रित करणारी समीक्षा नव्या काळाने केली. त्यास अशा ग्रंथाची समीक्षा म्हणजे धर्माची चिकित्सा करण्यासारखी आहे असा मताविरोध काही सनातन लोकांकडून झाला. म्हणजे काही लोकांनी रामायण महाभारत लिहिले, मग त्याच्यामध्ये काही टीका टिप्पणी, समीक्षा म्हणजे आपण टीका टिप्पणी करत असतो, तर ते काही लोकांनी केल्यावर काही लोकांनी त्यावर विरोध केला सनातन लोकांनी. तर सोबतच शिवकालीन व पेशवेकालीन साहित्य म्हणजेच मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा आहे. या कालखंडातील बऱ्याच साहित्यातील संदर्भ हे इतिहासाला धरून नाही तर कल्पनेने रंगवलेले आहे. बरेचसे साहित्य बघितले आपण की प्राचीन काळातले जे आहे ते जसेच्या तसे रेखाटले गेले नाही, तर त्याच्यामध्ये काल्पनिकता आहे, बरं त्याच्यामध्ये काल्पनिकता रंगवलेली असते. मग त्याच्यात सर्वच काही सत्य असेल असं नाही. तर असे असले तरी हे साहित्य हे संवेदनशील ठरते, त्यामुळे अशा साहित्याची समीक्षा करणे हे अनेकांना मान्य होत नाही. त्यामुळेच विजय तेंडुलकर यांच्या घाशीराम कोतवाल यासारख्या नाटकाला समंदस महाराष्ट्रभर टीकेला सामोरे जावे लागले. समाज व्यवस्थेच्या अभिजन वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पेशवेकालीन व्यक्तींचे नव्याने जीवन रेखाटणे आणि त्या वर्गातील अनिष्ट प्रवृत्तीचेही त्या अनुषंगाने रेखाटन होणे हे लोकांना अमान्य होते. त्यामुळे अशा साहित्यकृती म्हणजे इतिहासकालीन साहित्यातील महत्वाच्या व्यक्तींची व समूह घटकांची समीक्षा करतात हे अनेकांना मान्य नाही. म्हणजे ज्या काही जुन्या गोष्टी आहेत जसं पेशवेकालीन आहे, शिवकालीन आहे, काही संत साहित्य वगैरे, याच्यावर जर काही समीक्षा करण्यात आल्या तर हे बऱ्याच जणांना मान्य नसतं. मग ते त्या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण होतो.
तसा समाजाच्या वंचित दुर्लक्षित समूह घटकातील साहित्याची समीक्षा अभिजन साहित्य समीक्षेच्या आधाराने होते. हे दलित आदिवासी ग्रामीण स्त्रीवादी साहित्यकारांना मान्य नाही. अशा साहित्यासाठी वेगळे सौंदर्यशास्त्र असणे गरजेचे आहे. अशा पद्धतीचे एक विवेचन वाङ्मयीन संस्कृती अनुषंगाने समाजाच्या वंचित दुर्लक्षित समूह घटकातील साहित्याची समीक्षा अभिजन साहित्य समीक्षेच्या आधाराने होणे हे दलित आदिवासी ग्रामीण स्त्रीवादी साहित्यकारांना मान्य नाही. तर अशा साहित्यासाठी वेगळे सौंदर्यशास्त्र असणे गरजेचे आहे. अशा पद्धतीचे एक विवेचन वाङ्मयीन संस्कृती संघर्ष अधोरेखित करणारे आहे. खरे तर समाजातील भौगोलिक जातबद्ध वर्ग आणि वर्णबद्ध स्त्री पुरुष काळा गोरा या विविध भेदांनी एक समाज घटक इतर समाज घटकापेक्षा कमालीचा भिन्न ठरतो. त्या त्या समूह घटकांची जीवनशैली चालीरीती परंपरा स्त्री पुरुषांचे परस्पर संबंध एवढेच नाही तर भाषाही भिन्न ठरते. त्यामुळे प्रत्येकाचे अनुभवही भिन्न ठरत जातात. काही व्यक्तींना जगण्याच्या सर्व सोयी मिळूनही त्यांच्या जगण्यात निराशा भरून राहते तर काहींना अनेक दिवस अन्न वस्त्र निवारा सारख्याही गोष्टी मिळत नाही. त्यांचे जगणे जनावरापेक्षाही लाजिरवाणी असते. त्यांची एकच पिढी नाही तर अनेक पिढ्या अशा दुःखातच मरून गेल्या असतानाही जगण्याबद्दलची सकारात्मकता भरून राहिलेली असते. अशा जीवनाचे रेखाटन साहित्यातून होते. तेव्हा अशा साहित्याचे विवेचन अभिजन साहित्य समीक्षेच्या चौकटीतून करणे उचित ठरत नाही. कारण अशा पराकोटीच्या अनुभवाची मांडणी साहित्याच्या ठराविक साच्यातून भाषेतून प्रकारातून होईल असे नाही तर त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने झाल्याची उदाहरणे आपल्याकडील दलित ग्रामीण आदिवासी स्त्रीवादी साहित्यातून सापडतात. नामदेव ढसाळ वामन होवाळ जवी पवार नारायण सुर्वे वाहरू सोनावणे जनाबाई कचरूज गिर्रे विमर मोरे अशा अनेक साहित्यकारांच्या साहित्याची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. अभिजन आणि बहुजन अशी जीवन मूल्यांशी जोडलेली वाङ्मयीन संस्कृती साहित्यातून पाहायला मिळते. म्हणजे उच्च नीच जो भेदभाव आहे तसं ग्रामीण आदिवासी स्त्रीवादी साहित्यातून आपल्याला बरेचसे पैलू उलगडतात. आहे ना, ग्रामीण भागामध्ये कशी काही दुःख येतात, आदिवासी भागामध्ये स्त्रियांचे दुःख, हे सगळे सर्व प्रकारचे म्हणजे सूक्ष्म जे काही मनोविश्लेषण वगैरे केलेलं आहे हे सगळं या साहित्यातून आपल्याला दिसून येतं. तर याच्यामध्ये अभिजन आणि बहुजन अशी जीवन मूल्यांशी जोडलेली वाङ्मयीन संस्कृती साहित्यातून पाहायला मिळते. गरीब श्रीमंत काय अभिजन म्हणजे काय मला लक्षात नाही. अभिजन म्हणजे चांगल्या प्रकारचे बहुजन आणि अभिजन. अभिजन म्हणजे चांगले म्हणजे स्पृश्य अस्पृश्य आपण जे म्हणतो ना त्या प्रकारे ते बहुजन समाजन हा तो प्रकार आहे. हा म्हणजे स्पृश्य अस्पृश्य गरीब श्रीमंत श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारची जीवन मूल्य आहेत. ओके नंतर आहे भारतीय साहित्याची समीक्षा पाश्चात्य साहित्य समीक्षेच्या आधारे करणे हे देशीवादी साहित्य संस्कृतीला मान्य नाही. कारण की जेव्हा पाश्चात्य साहित्य समीक्षा केली जाते ते सुद्धा देशीवादी साहित्य संस्कृतीला मान्य नाही. आता दुसरा संघर्ष आहे अभिजन बहुजन संस्कृती संघर्ष. बघा याच्यात पण आलेला आहे तो. आता अभिजन आणि बहुजन संस्कृती संघर्ष हा खूप जुन्या काळापासून सुरू असल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. मानवी जीवनासाठी समाजाने काही नियम जगण्याची पद्धत या अर्थी नियत केली आणि उत्तरोत्तर त्या नियमांची लवचिकता नष्ट होऊन कट्टरता येत गेली. तेव्हापासून संस्कृतीतल्या भेदांची रेषा ठळक होत गेली. समाजाने मानवी हितासाठी नियत केलेल्या गोष्टींना अनिष्ट वळण काळाच्या ठराविक टप्प्यानंतर लागले. हा काळ निश्चित नसला तरी लोकांची जीवनशैली रंगरूप भौगोलिक वातावरण
स्त्री पुरुष इत्यादी भेद या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरल्या. याचे पुढचे रूप म्हणजे जात धर्म वर्ग व्यवस्था इत्यादी होय. मनुस्मृती सारख्या ग्रंथातून ते ग्रंथबद्ध झाले. विशिष्ट धर्माची आचारसंहिता म्हणून अशा ग्रंथांना मग मान्यता मिळाली. आचारसंहिता अशी ग्रंथबद्ध झाल्याने मानवी जगण्याला काटेकोरपणा लाभत गेला. जातीचे वर्गाचे धर्माच्या आचारसंहितेचे स्त्री पुरुषांसाठीचे नियम ग्रंथात आल्याने त्यांचे पालन करणे माणसांसाठी अपरिहार्य बनत गेले. त्यामुळे समाजामध्ये जातीचे धर्माचे वर्गाचे स्त्री पुरुषांचे माणसा माणसाला विभाजित करणारे स्तर निर्माण झाले. ठराविक जातीची किंवा वर्गाची किंवा धर्माची व्यक्ती श्रेष्ठ आणि या तळाशी स्त्री असे जाचक अवस्थांतर समाजात होत गेले. पहिले स्त्रियांना मंदिरात जाणं वर्ज्य होतं, अस्पृश्यांना मंदिरात जाण्यात वर्ज्य होते ना. अस्पृश्य अस्पृश्य याच्यामध्ये जो भेदभाव होत होता, जातीभेद होत होता. तर हे नंतर जसं साहित्यामध्ये येऊ लागलो, मग त्याच्यामध्ये जेव्हा समीक्षा होऊ लागल्या त्यामध्ये मग तो भेदभाव आपल्याला दिसू लागलाय. तर समाजातील उपरोक्त स्थित्यंतर हे अभिजन आणि बहुजन संस्कृती भेदाला कारणीभूत ठरले. म्हणजे समाजाच्या उतरंडीतील वरच्या वर्गातील म्हणजे उच्चवर्गीय अभिजन म्हणून समाजात प्रतिष्ठित ठरले आणि उतरंडीच्या तळाकडचा वर्ग तो बहुजन म्हणून गणला गेला. हे बघा प्रश्नाचं उत्तर इथेच आहे. श्रेष्ठ कनिष्ठ किंवा स्पृश्य अस्पृश्य, ठीक आहे. वरचा वर्ग म्हणजे श्रेष्ठ तो अभिजन आणि खालचा वर्ग म्हणजे कनिष्ठ तो बहुजन. नंतर आहे भाषा शुद्धी आणि वाङ्मय शुद्धी बद्दलच्या कल्पना. आता भाषा शुद्धी आणि वाङ्मय शुद्धी बद्दलच्या कल्पना की मराठी भाषा आणि वाङ्मय यांच्या शुद्धतेबद्दल विचार अनेक मराठी अभ्यासकांनी मांडले. तर भारताच्या इतिहासावर नजर टाकली तर भारताच्या अनेक परकीय आक्रमणे झालेली भारतावर अनेक परकीय आक्रमणे झालेली दिसतात. मुस्लिम, पोर्तुगीज, इंग्रज आदी अनेक राज्यकर्ते भारतावर राज्य करून गेले. यामध्ये इंग्रजांचे राज्य दीर्घकाळ टिकले व आक्रमणांचा परिणाम दैनंदिन आणि वाङ्मयीन भाषेवरही झालेला दिसतो. कारण राजकर्त्यांच्या भाषेत सर्व व्यवहार होत असतात, त्यामुळे त्या भाषेतील शब्द उच्चार रचना यांचा परिणाम भारतातील मूळच्या विविध भाषांवर झाला. अनेक वस्तू व त्यांची नावे त्या त्या भाषेतील मूळ रूपासहित भाषेमध्ये स्थिर झाली. इथे इंग्रजी भाषेतील शब्दांचा आपण विचार करू शकतो की भारतीय भाषांमधील मुस्लिम, फारसी, अरबी इत्यादी भाषेतील शब्दांचा समावेश परकीय आक्रमणामुळे झालेला दिसून येतो. तर देशातील अंतर्गत भाषांच्या संपर्कातून एका भाषेतील शब्द दुसऱ्या भाषेत रुजलेले दिसतात. आपण मराठीत मराठी महाराष्ट्रीय लोक असलं तरी आपल्यामध्ये इंग्रजी भाषेचा प्रभाव जास्त असलेला दिसून येतो. त्या प्रकारे उदाहरणार्थ मराठीमध्ये संस्कृत, हिंदी, कन्नड हिंदी कन्नड तेलुगू या भाषातील शब्दांचा वावरही मुक्त आहे, पण इंग्रजी भाषेच्या तुलनेत त्यांचे प्रमाण कमी आहे. कारण की आपण संस्कृत, हिंदी, कन्नड, तेलुगू हे बाकीच्या भाषा भरपूर कमी वापरतो, आपल्यात इंग्रजी भाषा आपण जास्त प्रमाणात वापरलेली दिसून येते. तर इंग्रजी भाषा ही राज्यकारभाराची आणि व्यवहाराची भाषा बनल्यामुळे 19व्या शतकाच्या प्रारंभ काळापासून ती अधिक प्रतिष्ठित झाली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रापासून ते दैनंदिन व्यवहारापर्यंत या भाषेचे प्राबल्य वाढलेले दिसते. याचाच परिणाम असा की मराठी भाषा लोकांच्या दैनंदिन वापरात असली तरी त्यामध्ये इंग्रजी शब्दांची भर पडत गेली. काही शब्द मराठी भाषेमध्ये अशा तऱ्हेने मिश्रित झाले की ते मूळचे इंग्रजी, हिंदी, कानडी शब्द आहेत हेच लोक विसरून गेले. उदाहरणार्थ कप, इस्त्री, टाय, बूट, टेबल, डॉक्टर हे इंग्रजी शब्द आहेत. तसंच जमीनदार, बातमीदार, पोशाख, आराम, गुलाब, बदाम, शाल हे हिंदी मुसलमानी आहे. उसळ, कोशिंबीर, अन्ना, खलबत्ता हे कानडी शब्द आहे. हा पेपरला आलेला आहे नेटच्या की उसळ हा शब्द कुठल्या भाषेतला आहे.
कोशिंबीर हा शब्द कुठल्या भाषेतला हे दोन्ही पण आलेले आहे. हे सगळे भाषा लक्षात ठेवाल. ठीक आहे, पुन्हा आपण भाषा घेणारच आहोत. आज हे तुमचं ट्रॅक होत नाहीये. ठीक आहे, तर खलबत्ता कानडी एक कानडी भाषेतील आहे. तर गैरसमजूत, बेसावध, सावधगिरी, कामगार, घरंदाज, भांडखोर, ठाणेदार अशातले जे शब्द आहेत ते फारसी भाषेतले आहेत. तर इत्यादी शिवाय ज्या वस्तू इंग्रजांनी भारतात आणल्या त्याबद्दलचे प्रतिशब्द मराठीत न सापडल्याने मूळ इंग्रजीतीलच शब्द जसेच्या तसे वापरात राहिले. आपण ना कपला कपच म्हणत असतो सहसा, टायला टाय, बूटला बूट, टेबलला टेबल, है ना, डॉक्टरला डॉक्टर, हे शब्द आपण सहसा वापरतो. तर नंतरच्या काळात संस्कृत आणि बोलीतील प्रतिशब्द शोधले गेले असले तरी ते अवघड व रुळण्यास विलंब लागल्याने इंग्रजी शब्दांचा वापर जसेच्या तसा राहिला. याचाच परिणाम की इंग्रजी व इतर भाषेतील शब्दांनी मिळवलेले स्थान तसेच राहिले आणि एवढेच नाही तर कालांतराने त्याचे प्रमाणही वाढत गेले. आता चौथा आहे श्लील अश्लीलते संबंधीचे वाद. तर स्वतंत्र भाऊ पाथे आणि वासिम मर्डीकर, स्वतंत्र देशाच्या प्रत्येक नागरिकाला विविध प्रकारची स्वातंत्र्य असतात. श्लील अश्लील म्हणजे सभ्य असभ्य संबंधीचे वाद, कारण की प्रत्येक भरपूर साहित्यामध्ये वाद निर्माण झाले तर कुठल्या साहित्यामध्ये असभ्यपणा दिसून आला तर कुठल्या साहित्यामध्ये सभ्यपणा. ठीक आहे, जिथे असभ्यपणा दिसून आले तिथे भरपूर वाद निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. या स्वातंत्र्यासोबतच काही नियमही आहेत. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. लेखन आणि भाषण या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही समाजाने निर्बंध घातले. समाजाने स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊन समाज विघातक कृत्य घडू नये ही त्यामागील भूमिका असते. उच्चार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य यामध्येही हा नियम पाळला जातो. नियमभंग होत असेल तर समाज त्याविरुद्ध निदर्शने करण्याचा हक्कही इतर व्यक्तींना देत असतो. लेखनातून किंवा भाषणातून हिंसेला चिथावणी देणे, खून, मारेमारी, बलात्कार, शारीरिक हिंसा, दंगल घडवून आणणे अशा गोष्टींना चालना मिळत असेल तर ह्या सर्व गोष्टी समाज विघातक ठरतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळेस थांबवण्यासाठी ही नियमने समाज प्रत्येकाला घालत असतो. साहित्यात काही गोष्टी प्रतिकात्मक पद्धतीने नोंदवल्या जातात तर समाजाचे वास्तववादी चित्रण करत असताना समाज घटकाचा चेहरा नेमका रेखाटण्यासाठी साहित्यात त्या समाज घटकाची व्यावहारिक भाषा वापरली जाते. मग अशा गोष्टी अश्लील म्हणून नोंदवाव्या का असा प्रश्न निर्माण व्हावा. कारण की जेव्हा समाजाचं जे मूळ रूप आहे ते साहित्याद्वारे जेव्हा येतं मग त्यात अश्लील आणि अश्लील असा वाद का निर्माण व्हावा अशामध्ये मग तो भेद झालेला आहे. तर यासंबंधी मराठी समाज समीक्षा व्यवहारात विविध मते नोंदवली गेली. त्यानंतर दोन्ही संकल्पनाचे स्पष्टीकरण इथे होणे गरजेचे आहे. की अश्लील आणि अश्लील या दोन्ही संकल्पना साहित्यशास्त्रातील नसून त्या मानवी भावना आणि नीतीशास्त्राची जोडलेल्या आहेत. अशा शब्दांचे उच्चारण हे वैद्यकशास्त्रात किंवा न्याय व्यवहारामध्ये केल्यास ते अश्लील ठरत नाही, कारण तेथे त्यांची अपरिहार्यता असते. ते प्रतिकात्मक पद्धतीने तेथे उच्चारणे हे अर्थाला बाधा आणणारे ठरते. तसेच एकच एक अर्थ प्रकट करण्यासाठीही प्रतिकात्मक पद्धतीच्या शब्दाचा वापर त्यामध्ये योग्य ठरतो. मात्र साहित्य व्यवहारात असे असत नाही. शारीरिक अवयवांचे, हालचालींचे किंवा कामभावनेचे उच्चारण साहित्यात प्रतिकात्मक पद्धतीने होऊ शकते. शिवाय द्वयार्थता हे साहित्य भाषेचे वैशिष्ट्य असल्याने तेथे याला आडकाठी नरते. म्हणजे दोन्ही अर्थानी, चांगल्या आणि वाईट या दोन्ही अर्थानी साहित्य भाषेचं वैशिष्ट्य. शिवाय म्हणजे दोन्ही अर्थ इथे वापरले जातात. द्वयार्थता म्हणजे चांगले वाईट. तर अश्लील या शब्दाची साहित्य व्यवहाराच्या संदर्भात व्याख्या संज्ञा संकल्पना कोशात पुढील प्रमाणे दिली आहे. की ज्या शब्दाच्या अनेक अर्थापैकी एक अर्थ असभ्य असतो
त्यात असभ्यार्थांतर असे म्हणतात, तर ज्या वाक्यातून असभ्य असा दुसरा अर्थ उत्पन्न होतो त्या वाक्यात अश्लील हा पदार्थ दोष आढळतो. तर साहित्यात एका शब्दाचे वाक्यातील वापरानुसार आणि वाचक निष्ठेनुसार वेगळा अर्थ बदलणे श्लील अश्लीलतेचा मुद्दा उपस्थित करतो. श्लील अश्लीलते संबंधी मराठी साहित्य व्यवहारात विविध विचार प्रवाह आहे. तर मराठी संज्ञा संकल्पना कोशामध्ये विविध विचार प्रवाहांचा सारांश देण्यात येतो. तो आपण तो खालचा घेतलेला नाहीये, कारण की तो महत्वाचा नव्हता म्हणून मी फारसा त्याच्यावर घेतलेला नाहीये. यावर जास्त एकदम घेत नाही. एक शब्द शब्द हे अश्लील नसतात की ज्या संदर्भात ते वापरले जातात त्यानुसार ते श्लील अश्लील ठरतात. वाङ्मयात काव्यात काव्यात्मक भाववृत्तीच्या संदर्भात शब्दांचे उपयोजन होते. त्यामुळे तेथे वाचार्थांनी शब्दांचा अर्थ लक्षात न घेता प्रतीक चिन्ह म्हणून त्या भाववृत्तीचा एक अंगभूत घटक म्हणून लक्षात घेणे जरुरीचे आहे. अश्लीलता हे साहित्याचे निकषत्व नसून नीतीशास्त्रातील आणि विधीशास्त्रातील संकल्पना आहे. अपक्व मनावर अनैतिक परिणाम घडवण्याचा संबंध असेल तेथेच ते चित्रण अश्लील ठरते. अश्लीलतेची जाणीव ही आधुनिक काळातील असून ती विसंवादी समाज मनाची द्योतक आहे असेही एक निरीक्षण आहे. अश्लील व शृंगारिक यात फरक आहे. अश्लीलतेत सर्व लक्ष दैहिकतेकडे खेचले जाते. शृंगारिक वाङ्मय जीवनाच्या एका प्रभावी प्रेरणेचे विविध रूपातील जास्तीत जास्त संपूर्ण दर्शन घेते. म्हणजे याच्यामध्ये श्लील अश्लील याच्यामध्ये फरक केलेला आहे. मडेकरांच्या बऱ्याच कविता पाहिल्या तर त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला, त्यांच्या बऱ्याच कवितांना अश्लील कविता असं म्हटल्या गेलेलं आहे. तसंच काही काही शृंगारिक लावणे आहे त्याच्यामध्ये काही वाद निर्माण झाला तर त्याच्यामध्येही हा श्लील अश्लील हा वाद निर्माण झालेला होता. आता आहे महात्मा फुले आणि सत्यशोधकी साहित्य. समाजक्रांतीला स्थिर आणि संघटित स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. हे लक्षात ठेवा, पेपरला येतं हे की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली. एक तर जुळ्या लावामध्ये पण येतं, नाहीतर मग असा पण प्रश्न विचारला जातो. तेव्हा 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आज माझं हे व्यवस्थित चालत नाहीये त्यामुळे तुम्ही ते क्लिक करून द्या, ठीक आहे. समता प्रधान समाज निर्मितीसाठी महाराष्ट्रात सत्यशोधक समाज हा क्रांतिकारी पंथ उदयाला आला. या पंथाने समाजातील जातीवाद, कर्मकांड, मूर्तीपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडवून. हे 1873 आहे, 1973 नाही ना? नाही नाही, 1873 आहे, 1900 नाही. 1900 मध्ये नव्हते ते, 1873 मध्ये. ठीक आहे, मी आज ही माझी पेन्सिल व्यवस्थित चालत नाहीये आता येते वाटते, तर त्याच्यामुळे मी केले नाही, हे व्यवस्थित होत नाही. तर त्याच्यामध्ये मौलिक परिवर्तन करण्याचे काम केले. सत्यशोधक समाजाची वैचारिक शिदोरी म्हणून महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा उल्लेख करावा लागतो. सत्यशोधक समाजाची वैचारिक शिदोरी म्हणजे कोणताही सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा उल्लेख केला जातो. तर स्वतः पक्षघाताच्या विकाराने रुग्णशयेवर पडलेले असताना त्यांनी धर्मविधी व तत्वज्ञानाची मांडणी केली. या कालखंडात महाराष्ट्रात पाश्चात्य विचाराचे स्वागत करणारे वेगवेगळे प्रवाह होते. त्यापैकी 1828 मध्ये स्थापन झालेल्या ब्राह्मो समाजाने धार्मिक सुधारणा करण्यास सुरुवात केली. 1864 मध्ये स्थापन झालेल्या प्रार्थना समाजामध्ये न्यायमूर्ती रानडे, गोविंद रानडे, रामचंद्र गोपाळ भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, गणेश चंदावरकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इत्यादी मंडळी अग्रणी होती. या सर्व समाज सुधारकांनी कर्मकांड रूढीवाद याला विरोध केला. आपल्या धर्मकल्पनेत नीती मूल्ये बंधुभावाला प्राधान्य दिले. आपल्या जुन्या परंपरांचा आधार घेत प्रार्थना समाज हा भागवत धर्माची सुधारित आवृत्ती बनली.
महात्मा फुल्यांनी चातुर्वर्ण्याचे तत्वज्ञान किंवा जातीभेद हा व्यक्ती विकासाला मारक आहे तेव्हाच एकात्म समाज रचनेच्या घडणीसाठी तिचे उच्चाटन व्हावे ही भूमिका घेऊन काम केले. तर व्यक्ती स्वातंत्र्य हेच मानवाचे श्रेष्ठ मूल्य मानले आणि स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रचंड प्रभाव जाणवतो. जर मीटिंग हे झाली तर पुन्हा जॉईन कराल 10 मिनिटांनी. त्यानंतर महात्मा फुल्यांचे चातुर्वर्ण्याचे तत्वज्ञान किंवा जातीभेद या व्यक्ती विकासाला मारक आहेत तेव्हा एकात्म समाज रचनेच्या घडणीसाठी तिचे उच्चाटन व्हावे ही भूमिका घेऊन काम केले. व्यक्ती स्वातंत्र्य हेच मानवाचे श्रेष्ठ मूल्य मानले. स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वांचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रचंड प्रभाव जाणवतो. ज्योतिबांनी व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती विकास हा मानवी जीवनाच्या तत्वज्ञानाचा पाया बनला पाहिजे अशी भूमिका मांडली. त्यांनी जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोट्यावधी लोकांचे शोषण करणाऱ्या पक्षपाती व्यवस्थेबाबत त्यांच्या मनात प्रचंड चिड होती. सामाजिक न्यायावर आधारित समाज बांधणी करताना त्यांनी सत्याचा अखंड उद्घोष केला. सत्य नाकारून देव धर्माच्या नावाने सुरू असलेल्या वैदिक गोंधळाला सुरुंग लावला. ब्राह्मी वर्ग हाच बहुजनांच्या गुलामगिरीचे कारण आहे याची याची त्यांनी जाणीव करून दिली. त्यांची शिकवण सत्य विचार सत्य वर्तन आणि सत्य कृती यावर भर देणारी होती. या सूत्राचा आधार घेऊनच त्यांनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली. जीवनातील सत्याला महात्मा फुले यांनी ईश्वर मानले. ईश्वर म्हणजेच निर्मित जो सृष्टी आणि जीवांना निर्माण करतो हे कोण निर्माण करतो याचा विचार केला तर विश्वातील पंचमहाभूते म्हणजेच निसर्ग यावरूनच फुल्यांनी निर्मित ही संकल्पना विज्ञानवादाच्या जवळ जाणारी आहे हे लक्षात घ्यावे लागेल. हे पण लक्षात ठेवा की फुल्यांनी निर्मित ही संकल्पना विज्ञानवादाच्या जवळ जाणारी आहे असं त्यांचं मत होतं. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर बुद्धी हा प्रामाण्यवादी असणारा त्यांना त्यांचा सत्यधर्म सत्य समजल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही याची जाणीव करून देणार आहे. उपेक्षित लोकांच्या दुःखाची तीव्रता ज्ञान प्राप्तीमुळेच कळते. सत्य विचार सत्य आचार ही ज्ञानाधिष्ठित जीवन प्रणाली आहे. सत्यानेच मानवी जीवनाला सुख प्राप्त होत असते तो सुखाचा योग्य मार्ग आहे असे त्यांनी सांगितले. 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या ज्ञान म्हणजे प्रकाश हा विचार ज्योतिबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने खरा करून दाखवलेला आहे. नंतर आहे सत्यशोधकी साहित्य. आता सत्यशोधकी साहित्य कुठले आहे तर बहुजनांचे प्रबोधन दलित मुक्तीचा प्रचार या प्रमुख उद्देशाने ज्योतिरावांनी साहित्य निर्मिती केली. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याला आपल्या लेखणीने शब्दबद्ध केले आहे. महात्मा फुले यांचा विचार ग्रामीण जीवनातील लोकांच्या मनामध्ये नवी चेतना देणारा सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारा ठरला. धर्माच्या थापा मारून भट जोशी लोकांना कसे फसवतात हे ना तृतीय रत्न नाटकामध्ये आहे. तर लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात. याच्या उलट ख्रिस्ती धर्म उपदेशक आपल्या ज्ञानाचा वापर करून सामान्य लोकांना सत्याचा मार्ग दाखवतात. या विषयावरील मोजक्या प्रसंगावर आधारित तृतीय रत्न हे नाटक कुणबी स्त्री तिचा नवरा जोशी त्याची पत्नी विदूषक पादरी जोशाचा भाऊ एक मुसलमान इत्यादी पात्राच्या संवादातून या नाटकाची कथावस्तू लक्षात येते. तर दक्षिणा प्राईज कमिटीतील ब्राह्मण सभासदांनी थातुरमातुर कारणे सांगून या नाटकाला पुरस्कार दिला नाही. म्हणजे त्याच्यावर एक संघर्ष म्हणजे निर्माण झाला वाद निर्माण झाला आणि याच्यामुळे नाटकाला पुरस्कार दिला नाही. मग शिव छत्रपती शिवाजी महाराज
यांचा पराक्रम आणि कार्यकर्तृत्व याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ज्योतिरावांनी पोवाड्याची रचना केली. त्यांनी या पोवाड्याचे 8 भाग केले. त्यामध्ये कुणबी, माळी, महार, मांग वगैरे क्षत्रियांच्या उपयोगी व्हावा अशा हेतूने रचला. माळी कुणब्याला समजेल अशी भाषा यामध्ये शिवाजी राजांच्या जीवनातील चरित्र प्रसंग प्रवाही भाषेत सांगितले आहे. त्यानंतर या पोवाड्यात शिवाजीचा उल्लेख कुळवाडी भूषण शेत जमीन पसणाऱ्या समाजाचा प्रतिनिधी शूद्राचा पुत्र व ब्राह्मण पेशव्यांचा धनी असा केला आहे. हा जो उल्लेख दिलेला आहे कोणत्या पोवाड्यात केलेला आहे त्यांनी, सॉरी, शिवछत्रपतींचा पोवाडा, त्याच्यामध्ये कशाचा शिवछत्रपतींना कोणतं प्रतीक लावलेलं आहे त्यांनी, की शेत जमीन करणाऱ्या कुळवाडी भूषण शेत जमीन कसणाऱ्या समाजाचा प्रतिनिधी शूद्राचा पुत्र ब्राह्मण पेशव्यांचा धनी असं केलेलं आहे. ठीक आहे, असं शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. तर फुले हे ब्राह्मणशाहीतील वर्ण वर्चस्वाचे आणि धार्मिक गुलामगिरीच्या विरोधात बंड करणारे कट्टर क्रांतिकारक होते. त्यामुळे फुल्यांनी पोवाड्यातून शिवाजी राजांना दादाजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन केले, या पारंपरिक समाजाला धक्का दिला आणि मासा पाणी खेळ गुरु कोण असे त्याचा असा खडा सवाल उभा केला. मर्दुमक्की आणि मुसद्दीपणा वातावरणात वाढलेल्या प्रज्ञावंताला दुसऱ्या कुणाकडून राजकारणाचे धडे घ्यायची गरज का, तर अशी भूमिका त्यांनी मांडली. तर शिवाजी राजाची बुद्धिमत्ता, चातुर्य, कर्तबगारी, सावधपणा, निर्लोभ वृत्ती, उदारता, लोकसंग्रह इत्यादी गुणवर्णन मोजक्या शब्दात पोवाड्याला साचेल असे केले आहे. ज्योतिरावांनी वाङ्मय निर्मिती समाज प्रबोधनाच्या उद्देशाने केली. शूद्राती शूद्रांच्या दुरावस्थेची कारणे विशद करताना बहुजन लोकांचे प्रबोधन करणे, समाजातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, शिक्षणाशिवाय मागास जातीची स्थिती सुधारणार नाही ही गोष्ट सरकारला पटवून देणे अशा तिहेरी उद्देशाने त्यांनी ग्रंथ लेखन केले. तर त्यांनी ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ कुणबी, माळी, मांग, महार यांना परमप्रीतीने नजर केला. आर्य ब्राह्मणांनी आपला देश काबीज केल्यावर त्यांनी येथील लोकांना गुलाम केले ते कायमस्वरूपी. आपले गुलाम बनावेत यासाठी त्यांनी आपल्या धर्मग्रंथातून कायमची तरतूद करून ठेवली. 12 महिने कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांनी पूजापाठ करायला लावून ब्राह्मणांनी पुढील पिढ्यांची सोय केली. धर्मभोळ्या माणसांना किती क्रूरपणे रुबाडले जात असे यांचा लेखा जोखा ज्योतिरावांनी ज्योतिबांनी ब्राह्मणांचे कसब या पुस्तकातून मांडला. आजही समाजात आढळणारी अंधश्रद्धा, अज्ञान, रूढीप्रियता लक्षात घेतली तर ब्राह्मणांची कसब हे पुस्तकाचे महत्व लक्षात घेते. या सत्यशोधक या महात्मा फुले यांनी अज्ञानी म्हणजे जे अज्ञान लोक होते त्यांची फसवणूक कशी होते, शेतकऱ्यांची फसवणूक कशी होते, तर ते साहित्याद्वारे त्यांनी समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर ज्योतिबांनी धार्मिक, सामाजिक, आर्थिक अशा अथवा मानसिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीचा प्रचंड तिरस्कार केला आणि तेव्हा त्यांनी गुलामगिरीच्या प्रथेच्या विरोधात अमेरिकेत जे यादवी युद्ध झाले त्याचे महत्व लक्षात घेऊन त्यांनी आपली गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या सदाचारी लोकांना अर्पण केला. त्याचीच प्रेरणा घेऊन आपले शूद्र बांधव ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांनी पुराणातील कथांच्या आधारे आर्य आणि मूलनिवासी यांच्यातील संघर्ष प्रकट शब्दात मांडला. पुराण कथेत नृसिंह आणि वामनाने शत्रूचा नाश करण्यासाठी कपटनीतीचा अवलंब केला असून परशुराम आईची हत्या करतो असे दाखवले. असा हा परमेश्वर दयाळू आणि सर्व शक्तिमान कसा हा प्रश्न फुलांनी उपस्थित केला आणि पुस्तकाच्या शेवटी भट, कामगार, इंजिनियर खात्यात कशी मेंढरं गर्दी करतात, मारवाडी भट यांचे कसब भटांच्या मतलबी ग्रंथांचे कसब, भटांचे कसब आणि शूद्रांचा देवभोळेपणा अशी छोटी काव्य प्रकरणे जोडली आहे. म्हणजे समाज प्रबोधनासाठी त्यांनी गुलामगिरी, सत्यशोधक आहे ना, सार्वजनिक सत्यधर्म हे इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहिले. शेतकऱ्यांचा असूड,
ब्राह्मणांचे कसब इत्यादी ग्रंथ लिहून त्यांनी समाज प्रबोधन केलेलं आहे. आता त्यानंतर आहे सत्यशोध शोधकी साहित्यातून त्यांनी समाज प्रबोधन केले. तसंच आता एक मिनिट सभे सत्यशोधकी सभा सुद्धा आहे.